आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे भाजपने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पाच मतदारसंघ खेचून घेतलेले आहेत हे कोणकोणते पाच मतदारसंघ आहेत तर त्यामध्ये धुळे शहर अचलपूर देवळी नालासोपारा आणि उरण मतदारसंघ हे शिवसेनेचे होते धुळे शहरमधून अनूप अग्रवाल यांना उमेदवारी मिळते दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे हिलाल माळी हे धुळे शहरचे उमेदवार होते अचलपूरमधून अतुल तायडे यांना भाजपने उमेदवारी देऊ केली आहे शिवसेनेच्या सुन... आधीच्या उमेदवार होत्या देवळी मतदारसंघामध्ये भाजपाकडून आता राजेश बकाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे दोन हजार एकोणीसला बकाने यांनी शिवसेनेच्या समीर देशमुख यांचा पराभव केला होता नालासोपाऱ्यामधून भाजपाची राजन नाईक यांना उमेदवारी दिलेली बघायला मिळते दोन हजार एकोणीसला नालासोपाऱ्यामध्ये शिवसेनेचे प्रदीप शर्मा हे उमेदवार होते उरणमधून भाजपची महेश बालदी यांना उमेदवारी बघायला मिळतीय दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे मनोहर भोईर हे उमेदवार होते आणि याविषयी बोलूया सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत सोमेश आपण बघतोय नव्याण्णव उमेदवारांची पहिली यादी या यादीची आपण वैशिष्ट्य सुद्धा बघितली मात्र एक यामध्ये दिसतंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पाच मतदारसंघ खेचून घेतलेले आहेत इथे भाजपची नेमकी रणनीती काय असेल आणि शिंदे शिवसेनेचं मत नेमकं काय यावरती शिवसेनेच्या शिंदेचे जवळपास पाच जे मतदारसंघ आहेत ते भारतीय जनता पक्षांनी स्वतःकडे घेतलेत यामध्ये प्रामुख्याने आपल्याला उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे नालासोपारा मतदारसंघाचा आहे कारण नालासोपारा मतदारसंघामध्ये प्रदीप शर्मा हे तिथे शिवसेनेचे उमेदवार होते आणि भाजपचा उमेदवार तिथे निवडून आलेला ना नव्हता त्यावेळी यावेळी त्यांनी राजन नाईक हे नवे उमेदवार आहेत ज्यांना नाला सोपाऱ्यामध्ये संधी दिलेली आहे त्यानंतर आणखीन एक प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे जिथे एकनाथ शिंदेंचा आग्रह होता तो म्हणजे अग्रवाल यांनी विनोद अग्रवाल यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे यावं असा आग्रह होता परंतु त्यांनी भाजप पर... ला पसंती दिली आणि भाजपने सुद्धा त्यांना तिकीट दिलं आहे त्याशिवाय धुळे शहर जिथे अनुप अग्रवाल जे निवडून आले होते शिवसेनेच्या हिलाल माळी यांना पराभूत करून त्यावेळेसची दोन हजार एकोणीसची शिवसेना तर तिथे आता भाजपने अनुप अग्रवाल यांना स्वपक्षात घेतलेलं आहे पुन्हा एकदा अचलपूरमध्ये अतुल तायडेंना भाजपने उमेदवारी दिली आहे जे निवडून आले होते त्यासोबत राजेश बकाने हे जे अपक्ष म्हणून गेल्यावेळी निवडून आले होते भाजपातून बाहेर पडलेले किंबहुना भाजप प्रायोजित असं आपण म्हणू शकतो त्यांना अखेर भाजप अधिकृत उमेदवारी दिली आहे आणि आवाडे यांच्या कुटुंबामध्येच एक उमेदवारी देण्यात आली आहे जे गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आले होते ते एकंदरीत सध्या पाहता पाच एकनाथ वरकरणी शिवसेनेचे मतदारसंघ असू शकले असते महायुतीमध्ये त्या ठिकाणी भाजपने स्वतःचा उमेदवार दिलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने नाला सोपाऱ्याचा एक असा उल्लेख केला पाहिजे कारण नाला सोपाऱ्यामध्ये कुठलाही अपक्ष आमदार सुद्धा भाजपच्या संपर्कातला किंवा भाजप प्रायोजित असा निवडून आलेला नसताना त्या ठिकाणी आणि भाजपने स्वतःकडे मतदारसंघ घेऊन तिथे उमेदवार दिलेला आहे त्यामुळे आता याचा परिणाम ज्या भविष्यातल्या जागा त्यावर होऊ शकतो तो पालगर या जागान वर या समी त्या प्रामुख्याने पालघर बोईसर या जागांवर या सगळ्याचा परिणाम होईल समीकरणांचा त्यासोबतच जे इतर ठिकाणी निवडून आलेले जे अपक्ष म्हणून उमेदवार होते आमदार होते त्यांना सिटिंग गेटिंग आणि कोणत्याही प्रकारची रिस्क नको अशा दृष्टीने सध्या महायुतीनी त्यांना उमेदवारी दिली आहे आणि भाजपने ते मतदारसंघ स्वतःकडे घेतलेत असं आपल्याला नक्की म्हणता येईल यामिनी अगदी धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट